विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी 1 नोव्हेंबर 2020 पूर्वी पदवीधर झालेल्यांची मतदार म्हणून नोंद करता येईल. पदवीधर झाल्यानंतर 3 वर्षांनी या मतदारसंघात मतदार म्हणून नाव नोंदवलं जाऊ शकते. अन्य निवडणुकीत पूर्वीची मतदार यादी असते, मात्र या निवडणुकीसाठी यापूर्वीची यादी गृहीत धरली जाणार नाही. त्यामुळे यापूर्वी यादीत नाव असलेल्यांनी सुद्धा नव्याने नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी पदवीधर असणाऱ्यांनी आपली नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. पदवीधरांना विधिमंडळात आपला प्रतिनिधी निवडून पाठवण्याची संधी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली असल्याचं अलिबाग प्रांताधिकारी मुकेश चौहान यांनी सांगितलं. आम्ही फक्त एक शब्द दिला की आपण नवीन कार्यक्रम आयोजित केला.